श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होतं. यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल. आणि उदयतिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे. या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्क दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे. नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात. एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नानही करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हे करू शकतात. अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्व शीशमचं पठण केलं तरीही चालणार आहे. आता हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आहे. दुर्वाची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे. दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ती दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे. तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. तुम्ही जर मोदक बनवले असेल तर तो दाखवा, किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनंसुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत. आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी ही अर्पण करायला लावायचे. त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं गणपती अथर्व शीशमचं तसंच गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. कमीत कमी एकदा तरी त्यांच्याकडनं ओम गणगणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा करून घ्यायचा आहे. ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतंच मिळतं, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30 जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय तेव्हा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा उपाय जो आहे तो करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला 11 लवंगा ह्या लागणार. ज्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत, त्या अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 11 लवंगा घ्यायचे आहेत, आणि जर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळ्या 11 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. एका मुलाकरता वापरलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही. आता हा उपाय करण्याकरता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचे, बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे, आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या उतरवायच्यात. उतरवताना आपल्याला असं बोलायचं की आल्या गेल्याची घरची दारची कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट चांगली नजर असेल ती निघून गेली पाहिजे, आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या आहेत. एकदा ह्या लवंगा मुलांवरनं उतरवल्या की आपल्याला सरळ आपल्या घराच्या बाहेर जायचं आणि घरापासून थोडा लांब आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या नेऊन फेकायच्यात. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही काय पाहिजे, कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या दारामध्ये आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या टाकायच्या नाहीत, कारण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत, दोष आहेत ते आपण दूर केलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसरा कोणालाही झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर हा उपाय करताना तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे की तुम्हाला कोणी रोकणार नाही, टोकणार नाही, किंवा तुम्हाला हा उपाय करताना जो आहे कोणाशी बोलायचं सुद्धा नाही आहे. त्याचबरोबर जर तुम्ही गावासाईडला राहत असतील, तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर तुम्ही ह्या ज्या लवंग आहेत त्या चुलीमध्ये पेटवल्या तरीही चालणार आहे. ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात. त्याचबरोबर भाग्य उजळवायचं कामसुद्धा लवंगा हा करत असतात. अतिशय प्रभावी असा हा उपाय जर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भर भरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.